दोन महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या इमारतीचे मोठे दिमाखात उद्घाटन झाले, परंतु दोनच महिन्यात या इमारतीला घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे. सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश करताना नाकातोंडाला रुमाल बांधूनच प्रवेश करावा लागत आहे. कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांना नाईलाजाने काम करण्यासाठी ऑफिसमध्ये दुर्गंधीयुक्त घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत आहे, तर घाणीच्या उग्र वासामुळे कार्यालय थांबणे आता मुश्किल होऊन बसले आहे. इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुढील 3 वर्षाची देखभाल दुरुस्ती ही संबंधित बांधकाम ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांची आहे, परंतु संबंधित दोन्ही खात्याने या इमारतीत शौचालय व मुतारीमध्ये पुरेशी पाण्याची सुविधा उपलब्ध होईल अशा पद्धतीची व्यवस्था केलेली नाही आहे. त्यामुळे शौचालय मुतार्यामध्ये पडणारी घाण तशीच साठून राहत असल्याने तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बघूयात आता याकडे कोणी लक्ष देत आहे का.